राज्यातील ऊस उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य ऊस दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचे साखर महासंचालक शिवाजीराव देशमुख यांना चंद्रभागा साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे आणि संचालक दिनकर चव्हाण यांनी निवेदन दिले. भारतासारख्या कृषीप्रधान देशात शेतीला प्राधान्य देत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊसापासून तयार होणारी साखर मात्र बाजारात विविध दराने विकली जाते, परंतु शेतकऱ्यांना मात्र याचा दर त्याच्या खर्चाच्या तुलनेत मिळत नाही. तो मिळावा आणि साखरेस अत्यावश्यक वस्तूमध्ये धरू नये यासाठी तालुक्यातील शेतकरी दिनकर चव्हाण यांनी राज्याचे साखर महासंचालक शिवाजीराव देशमुख यांना निवेदन देऊन मागणी केली आहे. याबाबत बोलताना दिनकर चव्हाण म्हणाले की आपल्या संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे आणि सर्वच्या सर्व अडचणी शेतीला आहेत. उदाहरणच द्यायचं झालं तर साखर कारखान्यामध्ये तयार होणारी साखर हे 15% साखर घरगुती कुटुंबासाठी वापरली जाते आणि 85% साखर हे उद्योगासाठी वापरली जाते. उद्योगासाठी जी साखर वापरली जाते त्याला जो राखेलचा दर 2 आहेत, गॅसचे दर 2 आहेत आणि लाईटचे दर 2 आहेत, तो कायदा साखरेला त्या 85% साखरेला लागू केला पाहिजे. आणि शेतीच्या बाबतीत आम्ही जेव्हा बाजारपेठेमध्ये बाजार घेतो तेव्हा 28 रुपयाची चहा पावडर आज 330 रुपये किलो झाली तरी कुठल्याही गिरायकानं तक्रार केलेली नाही. त्यामुळे 20 रुपयाची साखर खाऊ गिरायकाची 40 रुपये झाली तर ते गिरायक तक्रार करणार नाही. पण 85% साखरेचे दर जर 100 ते 150 रुपये झाले तरी गिरायक तक्रार करणार नाही, कारण चहा पावडरमध्ये 11 पट वाढ होती तर साखरेत 2.5 पट वाढ झाली तरी काहीच बिघडायचं काही कारण नाही. म्हणून माननीय तहसीलदार ते राष्ट्रपतीपर्यंत आणि माननीय आमदार ते पंतप्रधानापर्यंत मी ह्या लेखी स्वरूपाचा संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केलेला आहे. त्याला मेहरबान सरकार मायबापनी न्याय द्यावा आणि शेतकऱ्यांना थोडंसं जीवन व्यवस्थितपणानं जगता येईल अशा पद्धतीचा एक बेस तयार करावा एवढी सरकार मायबापाला विनंती करतो.